पेरणीचा काळ असल्यानं शेतकऱ्यांना पीक कर्जाची आवश्यकता आहे पण अनेक राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत ही अतिशय गंभीर बाब असून ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देणार नाहीत त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात ती येतील असा गंभीर इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलाय शेतकऱ्यांना सुलभतेनं कर्ज मिळावं यासाठी राज्य शासन आग्रही आहे त्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं विशेष आदेश दिलेले आहेत पण तरी देखील बँका टाळटाळ करत असल्याच्या तक्रारी येत आहेत अशा बँकांची तक्रार जिल्हाधिकारी यांनी दिली तर अडचणीच्या काळात शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या बँकांवरती कडक कारवाई करण्यात येईल असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलंय